24 तास वृत्तवाहिनीवर अर्चना जाधव या चिमुरडीला हवाय मदतीचा हात ही बातमी दाखविण्यात आल्यानंतर आणि आमचे शिरूरचे रिपोर्टर सुभाष शेटे आणि महिलांच्या प्रश्नी सातत्याने अग्रेसर असणाऱ्या पंचायत समिती सदस्य दीपाली शेळके आणि शिरूर लोकसभेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अर्चनाची परिस्थिती आणि तिला हव्या असलेल्या मदतीबाबत फोनवरून संपूर्ण कल्पना दिल्यानंतर खासदार शिवाजीराव आढळराव यांनी शिरूर तालुक्यातील कवठे यमाई येथील हिराळमळ्यातील ठाकर वस्तीस भेट देत अर्चना जाधव या चिमुरडीची आस्थेने चौकशी करीत तिला तातडीची मदत म्हणून 5,000 रुपये दिले. तर या गरीब आदिवासी ठाकर वस्तीस भेडसावणाऱ्या विविध समस्या तातडीने सोडवण्याकामी सर्वतोपरी प्राधान्य देणार असल्याचे खासदार आढळराव यांनी C24 तासशी बोलताना सांगितले. मला काल तुमच्याकडनं कळालं आणि पंचायत समिती सदस्य दीपाली ताई शेळके त्यांनी मला फोन केला आज सकाळी आणि तुमच्या दोघांकडनं कळल्यानंतर मी योगायोगानं शिरूरच्या दौऱ्यावर होतो. इथलं जाताना अवश्य थांबून कार्यक्रमाला जरी जायला उशीर झाला तरी चालेल, परंतु एक मागासवर्गीय म्हणजे आदिवासी समाजातली मुलगी शिक्षण घेते आणि तिला शिक्षण घेताना अडचणी येत आहेत, कौटुंबिक अडचणी, आर्थिक अडचणी आणि दळणवळणाच्या अडचणी, यासाठी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करावी यासाठी मी इथं आलो. आणि मी आपल्याला सगळ्यांना सांगतो ग्रामस्थांना पण की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ह्या गावासाठी आपण रस्त्याचं चांगलं नियोजन केलेलं आहे आणि आतासुद्धा पुढच्या महिन्यामध्ये ज्यावेळेला माझं बजेट चालू होईल त्यावेळेला ह्या रस्त्यासाठी पैसे टाकून खासदार निधीमधून हा रस्ता आपण करायला घेऊ. जे काय पैसे लागेल ते आपण नियोजन करू. शाश्वत स्वरूपामध्ये पुढच्या काळामध्ये जर काही मदत लागली तर त्याचा मी नक्कीच विचार करेल. ग्रामस्थांनी चांगलं सहकार्य केलेलं आहे, विशेष करून या मुलीच्या शिक्षिकांनी, एक चांगलं जिल्हा परिषदेच्या शिक्षिका, त्यांनी खूप मोठं त्यांचं योगदान आहे आणि माझ्याकडनं जी काही मदत लागेल तो मी आणि माझा पक्ष नक्कीच करेल. अत्यंत हलाखीचे आणि संघर्षमय जीवन जगण्यासाठी लढा देत असलेल्या आदिवासी ठाकर समाजातील कवठे यमाई येथील इयत्ता दुसरीतील अर्चना जाधव, तिची आजी उमाबाई यांची मन हेलावणारी C24 तासवरील बातमी पाहून त्यांना मदतीचा ओघ सुरू झाल्याने आजही माणुसकी जिवंत असल्याचा प्रत्यय ग्रामस्थांना येतोय. महाराष्ट्राचे आदिवासी कार्य विकास मंत्रालयातील सहसचिव प्रभाकर गावडे यांना आमचे शिरूरचे सिनियर रिपोर्टर सुभाष शेटे आणि अर्चनाच्या परिस्थितीची फोनवरून माहिती करून दिल्यानंतर त्यांनी तातडीने या विभागामार्फत 50,000 रुपयांची मदत जाहीर केली. तर पुणे जिल्हा दक्षता सनियंत्रण समिती सदस्य आणि यशस्विनी महिला अभियानाच्या शिरूर तालुका संघटक दीपाली शेळके यांनी अर्चना जाधवशी भेट घेत तिला 11,000 रुपयांची तर शिरूर तालुका महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे उपाध्यक्ष शेरखान शेख यांनी देखील 2,000 रुपयांची मदत केली आहे. समाजातील गरीब आणि उपेक्षित असलेल्या आदिवासी ठाकर समाजातील अर्चना जाधव सारख्या लहानगींची व्यथा बातमीच्या रूपाने दाखवून तिला मदत मिळण्याकामी सर्वतोपरी प्रयत्न करणाऱ्या C24 तास वृत्तवाहिनीचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. C24 तासाठी प्रतिनिधी सुभाष शेटे सह देवकीनंदन शेटे, शिरूर.